महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. डोंबिवलीत राहणाऱ्या विद्या पाटील रेल्वेने प्रवास करत असताना लोकलच्या महिला डब्यात चोरट्याने प्रवेश करून विद्या यांच्या हातातील मोबाईल खेचला. प्रतिकार करताना झटापटीत तोल जाऊन विद्या याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या जाण्याने 3 मुलींच्या डोक्यावरील मायाचं छत्र हरपलं आहे. ही बाब शिवसेनेच्या लक्षात येताच डोंबिवली शिवसेना प्रमुख राजेश मोरे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांनी पाटील कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याकरता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत पत्रव्यवहार करून मागणी करणार आहोत. हा आरोपी काही दिवसापूर्वीच तुरुंगातून सुटून बाहेर आला आहे व हा महिला प्रवाशांच्या डब्यात कसा पोहोचला याची चौकशी केली पाहिजे. यातून रेल्वेचा हलगर्जीपणा दिसून येतो अशी टीका मनसे आमदार राजू पाटील यांनी केली. लवकरच पाटील कुटुंबांची भेट घेऊन त्यांना मदत देखील करणार असल्याचे मनसे आमदार पाटील यांनी सांगितले. हो, त्या विद्या पाटील नावाच्या महिला होत्या ज्या ट्रेननी येत असताना त्यांची ती मोबाईल चोरीचा प्रयत्न झाला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. खरं तर तो जो आरोपी आहे तो काही दिवसांपूर्वी सुटला होता या चोरीच्याच गुन्ह्यात आणि रेल्वेमध्ये त्याने चोरी केलेली होती. असं असतानाही या लॉकडाऊन काळात तो तिथे कसा गेला हा संशोधनाचा विषय. मला वाटतं रेल्वे प्रशासनाचा कुठेतरी हलगर्जीपणा याच्यात दिसतो म्हणून मी त्यांना ट्विट केलं आणि त्यांना मदत द्यावी. आम्ही त्यांना काही मदत करणार आहोत आणि लवकरच त्यांच्या घरी पण जाणार आहे. मी रोजी एका मुंबईमध्ये येताना विद्या पाटील या महिलेचा एका चोरट्याच्या मोबाईल चोरत असताना मृत्यूदाखल ट्रेनमधून पडून मृत्यू झालेले आहे. खरं तर अशा गुन्हेगारांवर मोठी कारवाई झाली पाहिजे, मोठी सजा झाली पाहिजे. अशा गुन्हेगारांना फाशीची सजा झाली पाहिजे. आणि ही विद्या पाटील बिचारी मृत्यू दाखल झाली त्या दिवशी. आणि त्या महिलेला 3 मुली आहेत, एक मिस्टर त्यांचे आहेत. तिन्ही मुली लहान आहेत आणि स्वतः एक महिला ती कमवणारी होती. त्या महिलेच्या जीवावर त्यांचं घर चालत होतं. आज त्यांचं संपूर्ण कुटुंब शोकाकुर परिस्थितीत आहे. आज आम्ही सर्व शिवसेनेच्या माध्यमातून सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने आम्ही त्यांच्या कुटुंबास आज भेट देण्यास गेलो होतो. त्यांची परिस्थिती पाहता मॉडर्न शाळेमध्ये दोन्ही मुलं शिकत आहेत. घरची परिस्थिती एकदम वाईट आहे अशा या महिलेची आणि या चोरट्याच्या माध्यमातून मी तर म्हणून हत्याच झालेली आहे. म्हणून याच्यावर कठोर कारवाई झाली. माझं शासनाकडे केंद्र शासनाकडे सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्याला अशी विनंती करू इच्छिते की तिला नोकरी देण्यात यावी. राज्य शासनाला जेवढी जेवढी त्यांना मदत करता आली तेवढी मदत करावी एवढं सांगू इच्छितो. जय जयमाता. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.